कोपरगाव शहरात भरपावसात रात्री नगर मनमाड महामार्गावर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस नाईक सचिन शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी महामार्गावर सोसायटी पेट्रोल पंपाजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये खडे टाकून हे खड्डे बुजवण्याचे काम करत या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना रोखण्याचा प्रयत्न या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोपरगाव शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाची अतिभयंकर दुरावस्था झाली आहे. वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्याचे तलाव बनले. सर्वत्र पाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना खड्डे कुठे आणि रस्ता कुठे हे समजणे मुश्किल झाले आहे. अशातच महामार्गावरील सोसायटी पेट्रोल पंपाजवळील पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात एक ट्रक फसला होता. ट्रक चालक तो ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ जात असताना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे गस्त घालत असताना त्यांचीही बाब निदर्शनास आली असता त्यांनी हा ट्रक बाहेर काढण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मदत करत हा फसलेला ट्रक बाहेर काढला आणि तात्काळ चांदेकासर येथून खड्डीचा डंपर बोलावून हा खड्डा पोलीस कर्मचारी व इतर नागरिकांनी एकत्र येत बुजवला आहे. रस्ता दुरुस्त करणे हे काम पोलिसांचे नसून बांधकाम विभागाचे आहे, मात्र समय सूचकता दाखवत होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी स्वतः एका सामाजिक जबाबदारीतून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी खड्ड्यात खडे टाकून वाहन चालकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र कोपरगाव तालुका हद्दीत अनेक असे जीवघेणे खड्डे असून त्याकडे प्रशासन डोळे झाक करत असून अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, वासुदेव शिंदे, रितेश राऊत, राज बोराडे आदींनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे. मनमाड हायवेला येवला नाका परिसरामध्ये या ठिकाणी हे अतिवृष्टीमुळे आणि अगोदरच रस्त्याची जी कष्ट अवस्था आहे त्या दुष्काळात 13 महिना अशा पद्धतीने या रस्त्यावर भयंकर मोठा खड्डा होता. त्या ठिकाणी एक ट्रक अडकला होता आणि ट्रक अडकून आम्ही त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये एवढं पाणी होतं, कोणताही नैसर्गिक ड्रायव्हर असेल तो खड्ड्यामध्ये ती गाडी टाकणार आणि त्या ठिकाणी गाडी पलटी झाली असती किंवा जीवितात धोका निर्माण झाला. अशी परिस्थिती दिसल्यामुळे तातडीने आम्हाला सर्वांना माहिती भेटली आणि त्यानुसार आम्ही बाजूला बॅरिकेड लावलं, ट्रॅफिक डायव्हर्ट केली आणि मीनवेळ हा खड्डा रात्रीमध्येच बुडणं आवश्यक आहे म्हणून आम्ही स्वतः संबंधित यंत्रणेला विनंती केली. त्या लोकांनी आमच्या विनंतीप्रमाणे या ठिकाणी आम्हाला एक रात्रीच्या खडीचा एक डंपर दिला. स्वतः आम्ही स्पॉटवर जाऊन आलो. डंपर या ठिकाणी ओतलेला आहे, खड्डा बुजलेला आहे. हे काम महामार्गाचं आहे, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील ते आम्ही समजू शकतो, परंतु ज्या गोष्टी जीवितशी निगडीत आहेत तेवढ्या तरी केल्या पाहिजे. रस्ते जरी आरशासारखे नसले तरी चालतील, परंतु कमीत कमी गाड्या फसणार नाहीत की जीवितला धोका निर्माण होणार नाही अशी तरी काळजी सर्वांनी घेतलं पाहिजे. नागरिकांनी तर घेतलीच पाहिजे, परंतु जी अथॉरिटी त्यांनी देखील घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे. हे काम जरी पोलीस दलाचं नसेल असं काही लोकांना वाटतं पोलिसांचं काम नाही, परंतु आमचं काम एवढं आहे लोकांचे जीवितांचं रक्षण करणं हे आमचं प्रथम काम आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्ती अपघात होऊन जर त्या ठिकाणी जखमी झाला किंवा काही त्याला दुर्दैवी घटना घडली तर निश्चित आम्हाला दुःख झालं असतं आणि ते दुःख होऊ नये म्हणून आम्ही भूमिका घेतलेली आहे. 8:15 रात्रीचे 8:15 दबंग PI देसले साहेब यांनी खडीचा डंपर आणून स्वतः उभं राहून स्वतः रस्त्याचे खड्डे बुजवले, त्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेतर्फे शहरातर्फे त्यांचे मी आभार मानतो. साईबाबा कॉर्नर ते येवला नाका परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला पोलीस निरीक्षक देसले साहेब यांची गस्त घालत असताना त्यांच्या निदर्शनास आलं की 2 गाड्या रस्त्यामध्ये फसलेल्या आहे आणि त्या अत्यंत मोठा खड्डा झाल्यामुळे त्या फसलेल्या आहे आणि त्या गाड्या काढता येत नव्हत्या. पोलीस निरीक्षक देसले साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या 2 गाड्या काढण्यास मदत केली व त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नसताना त्यांनी आज चांदेकासरा या ठिकाणी जाऊन एक खडीचा भरलेला डंपर आणला कोपरगाव शहरामध्ये आणि तो कोपरगाव शहरामध्ये आपल्या सोसायटी पेट्रोल पंपाच्या समोर मोठ्या खड्ड्यामध्ये देसले साहेबांनी स्वतः उतरून त्यांचे कर्मचारी असतील, शेवाळे दादा असतील, कांबळे दादा असतील, यांनी सर्वांनी उतरून रस्त्यावर स्वतः पावड्याने खडी पसरून या ठिकाणी खड्डा बुजवलेला आहे आणि आज या नगर मनमाड हायवेची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे
कृपया यांनी PWD खात्याने, सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याकडे लक्ष द्यावे. किमान मनुष्याच्या जीवितास धोका होणार नाही असे खड्डे तरी तातडीने विनंतीपूर्वक बुजवावे. ते जर बुजवले तर जे काय प्राण जाणार आहे या नगर मनमाड हायवेवरती किमान ते प्राण तरी वाचतील. आणि कोपरगाव शहरामध्ये पोलीस निरीक्षक देसले साहेब पहिले असे PI लाभलेले आहे की त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आज जे मनुष्यांच्या जीवितास धोका होता असा खड्डा त्यांनी तो बुजवलेला आहे असे पोलीस निरीक्षक कोपरगाव शहरासाठी लाभलेले आहे. हे आपलं भाग्य आहे आणि आज देसले साहेबांनी जे कर्तृत्व केलं आहे त्या कर्तृत्वास आमचा सलाम आहे. आणि या ठिकाणी आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहे. जवळजवळ पोलीस निरीक्षक देसले साहेब त्यांचे कर्मचारी शेवाळे दादा त्याच्यानंतर कांबळे दादा भर पावसामध्ये रात्रीचं उभं राहून या ठिकाणी आपल्या रस्त्याचे नगर मनमाड हायवेचे खड्डे बुजवताना दिसत आहेत आपल्याला. हे त्यांचं खरोखर एकदम प्रशंसेनं काम आहे, एकदम चांगलं काम आहे देसले साहेबांचं. धन्यवाद. ठिकाणी इथून चाललो असता हे खड्डं दिसलं, गुडघ्या इतकं पाणी त्यात साचेल होतं आणि खूप येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मोटरसायकलवाले वयस्कोर व्यक्ती गाडीत या ठिकाणी फसत होते. त्यावेळेस एक व्हिडिओ काढला आणि तो टाकला. त्यानंतर कोपरगावचे कर्तव्यरक्षक पोलीस निरीक्षक देसले साहेब यांनी या ठिकाणी लगेचच येऊन त्या ठिकाणी खड्ड्याचं डंपरची खडीची व्यवस्था करून डंपर आणून या ठिकाणी टाकून सगळं बुजवलं. त्याबद्दल प्रथमतः देसले साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बाकीच्या पण प्रशासनाने PWD विभागाने अत्यंत जीव आम्ही कंटिन्यू पोस्ट टाकून ही गोष्ट दाखवत असतो की असं असं आहे, इथं खड्डे आहे, एवढं बुजवा. मोठ्या प्रमाणावर जे मोठे मोठे खड्डे आहेत ते तरी बुजवा बा, पावसाळ्याचं हे त्यांनी तेवढं लवकरात लवकर बाकीचे पण खड्डे बुजवावे एवढीच विनंती. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.